गणेश उत्सव म्हटलं की आरास, मोदक, गणपती बाप्पांचं आगमन अशा एक ना अनेक गोष्टींची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. त्यात गणेश भक्त अनेक गणेश मंदिरांना भेटी देखील देत असतात. त्यात मानाचे गणपती म्हणजे अष्टविनायक. मात्र या अष्टविनायकांमध्ये कोणकोणते गणपती येतात, त्यांचं महत्त्व काय आणि इतिहास काय, जाणून घेऊ या व्हिडिओमधून. अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे पुणे जिल्ह्यातील मोरगावचा मयुरेश्वर. हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे. या ठिकाणी गणपतीने मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळेच या ठिकाणच्या गणपतीचं नाव मयुरेश्वर पडलं अशी आख्यायिका देखील सांगितली जाते. या ठिकाणची गणेशाची मूर्ती बसलेली असून ती अत्यंत आकर्षक आहे. या गणपतीला 3 डोळे असून या डोळ्यांमध्ये हिरे बसवलेले आहेत. त्याचबरोबर नाभीमध्ये देखील हिरे बसवण्यात आलेले आहेत. डावीकडे वळलेली सोंड आणि डोक्यावर नागराजांचा फणा आहे, त्यामुळेच नेहमी शंकराच्या मंदिराच्या बाहेर दिसणारा नंदी या ठिकाणी या गणपतीच्या मंदिराबाहेर पाहायला मिळतो. तसेच या मंदिराला असलेले 4 दरवाजे हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा 4 युगांचं प्रतिनिधित्व करतात असंही सांगितलं जातं. अष्टविनायकातील दुसरा गणपती आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायक. या गणपतीविषयी एक पौराणिक संदर्भ सांगितला जातो, तो म्हणजे मधू आणि कौटप या राक्षसांशी भगवान विष्णूंचं युद्ध सुरू होतं. ते युद्ध अनेक वर्ष चालू होतं, मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळत नव्हतं. त्यावेळी भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली आणि त्यानंतर विष्णूंनी या दोन्ही राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या गणपतीच्या तिथे विष्णूचं मंदिर देखील पाहायला मिळतं. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची मूर्ती ही 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद असून या गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. अष्टविनायकातील तिसरा गणपती आहे तो म्हणजे रायगड जिल्ह्यातील पाली येथील बल्लाळेश्वर. या गणपतीचं नाव हे त्याच्या आवडता भक्त असलेल्या बल्लाळेश्वरच्या नावावरून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणेश मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं. मात्र यावेळी त्याने श्री गणेशाची प्रार्थना केली, श्री गणेश त्याला प्रसन्न झाले, त्यांनी याच ठिकाणी त्याला दर्शन दिलं आणि पुढे अनेक वर्ष ते याच ठिकाणी राहणार असल्याचं देखील सांगितलं. अशी या पालीच्या बल्लाळेश्वराची आख्यायिका सांगितली जाते. अष्टविनायकातील चौथा गणपती देखील रायगड जिल्ह्यातच म्हणजे महड या गावी आहे. वरद विनायक हा नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ओळख आहे. या गणेश मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत, त्यानंतर श्री गणेश यांच्या मूर्तीचं दर्शन होतं. त्याचबरोबर या मंदिराच्या 4 बाजूला हत्ती पाहायला मिळतात. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं अष्टविनायकातील 5व्या गणपतीचं मंदिर वसलेलं आहे. मुळा, मुठा आणि भीमा या 3 नद्यांच्या संगमावर हे गणेशाचं मंदिर असून ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. हा गणपती डाव्या सोंडेचा असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत. मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे मोहक रूप डोळ्यांचं पारणं फेडतं. त्याचबरोबर इथे आल्यानंतर माधवराव आणि रमाबाई पेशवे यांचं स्मरण होतं, कारण या ठिकाणीच रमाबाईंची समाधी आहे. त्यानंतर अष्टविनायकातील गिरिजात्मज हे पुणे जिल्ह्यातच आहे. लेण्याद्री या ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे. डोंगरावर बसलेलं अष्टविनायकातील हे एकमेव मंदिर आहे. त्याचबरोबर हे मंदिर बौद्ध गुहेच्या शेजारी वसलेलं आहे. गिरिजा हे पार्वतीचं नाव आहे. त्याचबरोबर आत्मज म्हणजे पुत्र, त्यामुळे पार्वतीचा पुत्र अशा अर्थाने या गणेशाचं नाव गिरिजात्मज आहे. एका मोठ्या कातळामध्ये हे मंदिर कोरलेलं असून या मंदिराला 300 पायऱ्या आहेत. या डोंगरात 18 बौद्ध गुहा आहेत, तर 8व्या गुहेमध्ये गिरिजात्मजाचं मंदिर आहे. तर अष्टविनायकातील 7वा गणपती हा पुणे जिल्ह्यातच ओझर या ठिकाणी वसलेला आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी श्री गणेशाने विघ्नासुर या असुराचा वध केला होता, त्यामुळेच या गणपतीला विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर असं नाव पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते. आता अष्टविनायकातील शेवटचा आणि 8वा गणपती देखील पुणे जिल्ह्यातच रांजणगाव या ठिकाणी आहे. इथं श्री महागणपतीचं मंदिर आहे. गणेशाचं सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली असं महागणपतीचं रूप आहे. कमळावर बसलेल्या या गणेश मूर्तीच्या शेजारीच इथं रिद्धी सिद्धी देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर या गणपतीला महोत्कट असं देखील म्हटलं जातं. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भांमुळे महाराष्ट्रातील या 8 अष्टविनायकांच्या देवस्थानांना अत्यंत विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे मंडळी, अष्टविनायकांच्या ह्या आख्यायिका आणि इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही अद्यापपर्यंत कोणकोणत्या अष्टविनायकांना भेटी दिल्या आहेत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.